नमस्कार मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मेधा मेहंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर मेहंदळे स्वागत आहे तुमचं नमस्कार, नमस्कार। डॉक्टर मेधा डॉक्टर मानसी डॉक्टर रुचा डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बल्सचे संचालक असून तन्वी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी महिला पुरस्कार उद्योगश्री अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी हर्बल्स प्रकल्पाला गौरवण्यात आलेला आहे घंटाळी ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्सचे क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते जिथे मधुमेह हार्ट ब्लॉकेजेस लठ्ठपणा मुलांची वजन उंची केस त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य नैसर्गिक उपचार सुचवले जातात शिवाय ठाणे मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला फ्री हेल्थ चेकअप कॅम्पही घेतले जातात तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात बेस्ट ऑनिक तन्विशता टॅबलेट सारख्या अनेक तन्विसत्व टॅबलेट्स लेप तेल क्रीम्स फेसवॉश हेअर वॉश खूप लोकप्रिय झालेले आहेत अमेरिका कॅनडा दुबई बारीन सिंगापूर मलेशिया येथेही विविध प्रदर्शनात सहभागी होऊन तन्वीने औषधांचा प्रसार केला आहे तुम्हाला सुद्धा त्वचे संदर्भात किंवा आरोग्य संदर्भात काहीही तुमच्या शंका असतील काही प्रश्न असतील तर या लाईव्ह शोमध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता चला तर विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर मी दहा सगळ्यात पहिला म्हणजे गेल्या तीस वर्षांपासून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स घरोघरी वापरले जात आहेत तर यासाठी काही वेगळं विशेष संशोधन करून हे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत का नक्कीच तीस वर्षांपूर्वी ज्यावेळेला मी ही सगळी औषधं तयार केली त्यावेळेला मला अनेकांनी असं विचारलं की बाजारात अनेक आयुर्वेदिक औषधं आहेत तुम्ही असं वेगळं काय करणार आहात त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की मी लोकांच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेद आणेन कारण पूर्वी असं व्हायचं की ॲलोपॅथीचं औषध पण घ्यायचं त्याच्या जोडीला वनौषधी घ्यायच्या आणि वनौषधीनी गुण आला असं म्हणायचं पण त्यामुळे ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट काही चुकत नाहीत मग त्यावेळेला कमीत कमी, -कमी रासायनिक औषध घेऊन जास्तीत जास्त वनौषधीच्या पावडरीने आपल्याला कसा गुण मिळेल तेव्हा मी असं पाहिलं की वनौषधी पावडरींचा जर आपण नुसतंच गोळ्या बनवल्या शंभर किलोच्या शंभर किलो गोळ्या बनतायत पण त्याचा रिझल्ट हळूहळू येतो आहे मग मी त्यावर संशोधन केलं आणि तन्वी सत्व तयार केलं कुठल्याही वनौषधीचं उपयुक्त अंग असतं ते घेऊन त्याचं आपण जेव्हा अर्क काढतो आणि मग त्याच्या गोळ्या बनवतो तेव्हा शंभर किलोतनं साध्या पावडरीच्या शंभर किलोच्या शंभर किलो गोळ्या बनतात तर सत्वाच्या फक्त पाच ते दहा किलो इतक्या बनतात ते कॉन्सन्ट्रेटेड सत्व तयार होतं आणि ते रक्तात जलद मिसळतं आणि सलाईन सारखा इन्स्टंट गुण देतं आणि पूर्वी तर आम्ही सत्वाची पावडर द्यायचो पण ती हायग्रोस्कोपिक असल्याने घेताना मग ती घट्ट व्हायची म्हणून मग आता आपलं सत्व आणि त्याच कॉम्बिनेशनची पावडर घालून आपण चिटकीभर म्हणजे मसुरे एवढ्या गोळ्या तयार केल्या ज्या घ्यायला सोप्या मारसं काही डाएट वेगळी रेग्युलेशन त्याला काही नाही कोणीही अगदी तान्ह्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही घेऊ शकतं आणि प्रत्येक आजारावर गुणकारी असं कॉम्बिनेशन आपल्या डॉक्टरांच्या टीममार्फत आपण तयार केलं त्यामुळे प्रत्येक आजारावर गुण देणारी हर्बल तन्वी पॅथी तयार झाली की ज्यामध्ये फक्त मनौषधीचं सत्व आपण वापरतो ओके okay. डॉक्टर uh, मानसी तन्वी क्लिनिकमध्ये रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा Uh, तन्वी हर्बल्सची आपण महाराष्ट्रात विविध ठिकाणी क्लिनिक्स केलेली आहेत ऍक्च्युअली जेव्हा आम्ही विचार केला की पेशंट प्रत्येक वेळेला ठाणा क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत hmm. म्हणून मुद्दाम असं केलं की आपण त्यांच्यापर्यंत पोचूया म्हणून मुलूंमधलं गाला आयुर्वेदिक असू दे किंवा भांडूपमधलं कमल आयुर्वेदिक असू दे किंवा कळव्यामधलं स्वामी समर्थ आयुर्वेदिक केंद्र असू दे इथे आपले तन्वी हर्बल्सचे पॅनल डॉक्टर स्वतः तिथे जातात रुग्णांचं नाडी परीक्षण करतात आणि नाडी परीक्षण करून त्यांना सांगतात की आहार विहारामधनं कसं तुम्हाला आरोग्य उत्तम मिळू शकतं म्हणजे बॉर्डर लाईन शुगर लठ्ठपणा किंवा जे इतर असे वाढलेले विकार आहेत मुलांच्या समस्या यासाठी आपल्या तन्वी हर्बलच्या क्लिनिकमध्ये आपले तन्वीचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर पुष्कराज धामणकर हे सकाळी असतात संध्याकाळी डॉक्टर रुचा पैया आपल्या संचालिका असून त्या स्वतः आपल्या क्लिनिकमध्ये त्यावेळी उपलब्ध असतात तर त्यांच्याकडनं तुम्ही एकदा नाडी परीक्षण करून घ्या की कसं असतं की जेव्हा एखादा व्याधी होतो तो आपल्याला एखादा सिमटम दाखवतो तर आपण वेळीच त्याची ट्रीटमेंट केली तर आपल्याला त्वरित गुण मिळतो म्हणजे ही तन्वी हर्बल जी सत्व आहेत ती त्वरित गुण देणारी आहेत म्हणजे आता डोकं दुखतंय तर चार तन्वी शता घेतल्या तर इमिजिएटली तर तुम्हाला इफेक्ट मिळत असतो मुलांना सर्दी खोकला आहे तर तुम्ही जरूर तन्वीचं आपलं तन्वी ज्येष्ठा संथकफ हे मुलांना देऊन बघा आपण आपल्या क्लिनिकमध्ये मुलांना जे कॉम्बिनेशन आहे की तन्वीचं अश्वेअशी टॅबलेट आहे तर ती आपण मुलांना सजेस्ट करत असतो की त्यामुळे त्यांचं वजन वाढणं असेल किंवा ओव्हरऑल ग्रोथसाठी त्याची मदत होत असते कारण बला हे त्यातला घटक असून आयुर्वेदांनी बलाचा उपयोग हो, तसा सजेस्ट केलेला आहे तर आपल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये फक्त तर तन्वी हर्बलचे उपचार सुचवले जातात पंचकर्म किंवा इत्यादी उपचार आपण इथे सुचवत नाहीत कारण आपण शमन चिकित्सा देत असतो आणि तन्वी हर्बलची थीक ठिकठिकाणी केंद्र आहेत तर मी सगळ्यांना असंच सजेस्ट करेन की तुम्ही एकदा तरी आपल्या तन्वी हर्बलच्या ठाणे क्लिनिकला या आणि तिथनं की जसं डॉक्टर मानसी म्हणाल्या तसं तन्वी हर्बल क्लिनिक घंटाळी ठाणे आणि दादर ही आपली प्रमुख क्लिनिक आहेत इथे स्वतः डॉक्टर मानसी असतात डॉक्टर उचा असतात डॉक्टर पुष्कराज धामणकर डॉक्टर देशपांडे आपले सगळं तज्ज्ञ डॉक्टर्स असतात एकदा त्यांना येऊन दाखवून तपासून जा त्याच्यानंतर आपलं फ्री चेकअप असतं कुठलीही फी घेतली जात नाही फक्त तन्वी उपचार सुचवले जातात त्याबरोबरीनेच आपले इतर ठिकाणी जे सेंटर आहेत एकदा तुम्ही इथे येऊन गेलात पुढचा फॉलोअप तुम्ही तिथल्या डॉक्टरांकडे आपल्या तन्वीच्या घेऊ शकता तिथेही फ्री चेकअप आपल्याला उपलब्ध असतं प्रत्येकाला समजा आमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही तर नाईन एट टू झिरो झिरो सेवन फाय एट वन टू हा आपला नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही जर व्हॉट्सअप केलं तर मोफत व्हॉट्सअप सल्ला सुद्धा तुम्हाला दिला जातो आणि शिवाय व्हिडिओ कॉल करून फोनवरून सुद्धा सल्ला दिला जातो तेव्हा ह्या सगळ्याचा उपयोग करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य तन्वी कॉम्बिनेशन काय घ्यायचं हे जरूर जाणून घेत आहे संभाजीनगर वरून गणेश गणेश जोडले आहेत आपला प्रश्न अनिद्रा अनिद्रा बर झोपेचा त्रास हा इतका सगळ्यांना आहे की बरेचदा येणारे पूर्वीचे पेशंट होते त्यांना इतर वेगवेगळे आजार असायचे पण आता जवळजवळ साठ सत्तर लोक सांगतात रात्री झोप लागत नाही कारण आपली जीवनशैलीचं आपण इतकी बदलून टाकली आहे की आयुर्वेदानी सांगितलं सात ते नऊच्या आत तुमचं जेवण झालं पाहिजे आपण जेवतोच दहा साडे दहाला त्याच्यानंतर आपण झोपणार कधी मग ते पचन झाल्याशिवाय शांत झोप लागणार नाही अनेक गोष्टी त्याच्यात असतात ताणतणाव असतात तर त्याच्यासाठी दोन सोप्या गोष्टी तुम्हाला सांगते की जे टॉनिक येत औषध म्हणून घ्यायचंच नाही रात्री झोपताना तन्वी शता टॅबलेट एक गोळी चघळून खायची आणि मग झोपायचं तुम्ही बघाल का आठ दिवसात तुम्हाला जाणवेल की आता शांत झोप लागायला लागली ज्यांना स्ट्रेसमुळे हा त्रास होतो त्यांनी तन्वी ओजसा गोळी रात्री झोपताना पाण्याबरोबर घ्या अतिशय छान असा फायदा शांत झोपेसाठी ह्या औषधांचा होत असतो ओजसाची जी तन्वी ओजसाची गोळी आहे आम्हाला अनेकांनी सांगितलं की आम्हाला झोपेच्या रासायनिक गोळ्या चालू होत्या त्याही बंद झाल्या इतका छान आम्हाला उपयोग झाला तेव्हा ज्यावेळेला आपण हर्बल वापरतो त्यावेळेला पोळी भाजी खातो तसं नॅचरल असतं सत्व असल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड असतं उत्तम आणि जलद गुण मिळतं तो जरूर हे वापरा आणि माझा फोन नंबर आहे सेवन झिरो फोर डबल फाय एट डबल नाईन एट वन मी फोन घेत नाही पण मला व्हॉट्सअपवर जर तुम्ही तुमचा अनुभव पाठवलात अभिप्राय पाठवलात तर मला खूप आनंद होईल कारण प्रत्येक पेशंट अगदी एक आत्ता परवाच एक पेशंटचा एक ऑडिओ आला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझं पोट प्रचंड दुखतंय मी सगळी औषधं केली ॲलोपॅथी केली सगळं केलं माझं पोट दुखायचं थांबतच नव्हतं तीन चार दिवस नॉनस्टॉप त्यावेळेला मी त्यांना फक्त सांगितलं आता मातेशांतीची एक एक गोळी दिवसातनं तीनदा घ्या पोटाला केतकी तेल सोडून लावा त्यांनी असं कळवलं की मला दिवसभर थोडा थोडा कमी झाला त्रास पण रात्री माझा पूर्ण त्रास थांबला आता माझं पोट दुखत नाही म्हणजे हर्बल सत्व औषधाचा हा गुण असतो की त्यामुळे अपाय न होता आपल्याला उत्तम गुण हा मिळत okay. असतो ओके आणि डॉक्टर निरोगी राहण्यासाठी रोज दोन तन्विषता टॅब्लेट्स तुम्ही घ्या असं सांगता यामध्ये असं काय आहे कशा पद्धतीने याचा फायदा होतो गेले तीस वर्ष रोज दोन तन्विषता घेऊन निरोगी राहिलेले हजारो लाखो पेशंट आहेत ते आम्हाला असं सा सांगतात की तुम्ही जेव्हा आम्हाला सांगितलं ना की निरोगी राहण्यासाठी रोज घ्या दोन तन्विषता तेजस्वी त्वचा दाट केस शक्तीस्फूर्तीसाठी त्याचा फायदा आहेच पण त्याबरोबरच कधी ॲसिडिटी झाली दोन तन्विषता परत घ्या कधी छातीत जळजळलं दोन तन्विषता परत घ्या डोकं दुखलं चार तन्विषता परत घ्या अंगाला खा झाली तन्विशता परत घ्या म्हणजे पाळीच्या वेळेला पोटात जास्त दुखलं दोन दोन चार चार तन्विशता घ्या मग त्या मुली सांगायला लागल्या आम्हाला तर पाळीचा त्रास होतच नाही त्यावेळेला आम्हाला जी पेन किलर्स घ्यायला लागायची त्याचे साईड इफेक्ट व्हायचे तेही होत नाहीत आमची पाळी कधी येऊन गेली तेही आम्हाला कळत नाही तन्विशता हे असं औषध आहे की निरोगी राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ एक एक किंवा रात दिवसातनं एकदा सकाळी दोन गोळ्या घेतल्या तरी चालेल अनेक पेशंट्सनी आम्हाला कळवलं की असं काय तन्विशतामध्ये आहे माझी आई पहिल्यांदा दिवाळीचा फराळ पण करायची नाही झोपून राहायची आळस असायची आता तुम्ही तिला आता घ्यायला सांगितल्यापासून या दिवाळीला तिने सगळे फराळ केला करंजा चकल्या तर काय आहे काय त्यामध्ये कफ मात पित्ताचं शमन करून आपली इम्युनिटी वाढवणारी ही सत्व असल्यामुळे तन्विशता घराघरात प्रत्येकाने सुरुवात करा तीस वर्ष ही निरोगी आरोग्याची परंपरा जपणारे जे आपले hmm. पेशंट आहेत hmm. ते आम्हाला सांगतात की आमची हेल्दी फॅमिली तन्विशता फॅमिली आम्ही रोज रोज घेतो दोन तन्विशता अगदी भोरवरून विष्णू देशपांडे जोडलेले आहेत विष्णू तुमचा प्रश्न हा मॅम हॅलो नमस्कार नमस्कार मला त्रास साठी मॅम तर माझे स्किनशिप असतात त्या संदर्भात जर आपल्याकडे काही प्रोडक्ट कुठले चांगल्याचे नक्की पित्ताचा त्रास असेल तर आपलं तन्विशता हे उत्तम टॉनिक आहे म्हणजे बरेच पेशंट आहेत की वेळेवर जेवलं नाही उन्हात फिरायला गेलं तर त्यावेळी त्यांना पित्ताचा त्रास होत असतो तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की आपलं हे तन्विशता जे टॉनिक आहे त्याच्या दिवसातनं दोन गोळ्या तुम्ही तीन वेळा घ्या उपाशी पोटी घ्या म्हणजे जे पित्त वाढल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय अंगाला खाज येत असेल किंवा डोकेदुखी असेल ॲसिडिटी असेल तर ते तुम्हाला होणार नाही आजपासूनच तन्विशता सुरू करा तुमच्या जवळच्या केमिस्टकडे तन्विशता उपलब्ध आहेत अगदी आणि तन्विषता दोन गोळ्या तुम्ही आधीही घेऊ शकता नंतरही घेऊ शकता हो। त्याचा काही अपाय नाही तन्विषता तुम्ही अगदी एक गोळी तीनदा घेऊन बघा आधी पहिल्यांदा वाटलं तर ऍसिडिटी जेव्हा जास्त वाटते त्यावेळेला परत एक्स्ट्रा घ्या नक्की फायदा होईल फरक आम्हाला नक्की कळवा अगदीच डॉक्टर मानसी अंगदुखी आणि गॅसेसचा जो काही त्रास का का आता वाढलेला आपल्याला दिसून येतो त्यावर काही तन्वीचे काही उपचार आहेत आता मला तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे की आपल्याकडे एक पेशंट यायचे कळव्याच्या क्लिनिकमध्ये त्यांचं पोट असं फुगलेलं होतं म्हणजे लठ्ठपणा होता गॅसेस इतके होते ना म्हणजे सतत ढेकरा अंगदुखी होती तर तेव्हा आपण त्यांना असं सांगितलं की तन्विशता आणि वातशांती हे सकाळी उपाशी पोटी घ्यायचं त्यांनी काय होतं शरीरात वाढलेला वात कमी होतो आणि केतकी तेल हे त्यांना रोज पोटाला मसाज करून लावायला दिलेलं ते इतके खुश झाले गॅस तर कमी झालाच प्लस त्याचा पोटाचा एक इंच घेर महिन्याला कमी झाला सो so ही वॉज व्हेरी मच हॅपी तर so ज्यांना गॅस वाताचा त्रास असेल त्यांनी आणि वातशांती हे कोमट पाण्याबरोबर पोटामध्ये घ्यायचंय आणि केतकी तेल लावायचंय जा, की ज्यांनी अंगदुखी पण कमी होईल पोटाचा घेर पण कमी होईल अंगात हलके पण येईल आणि लठ्ठपणा कमी व्हायला मदत होईल ओके okay, सोलापूरवरून अमृता जोडला गेलेल्या आहेत अमृता तुमचा प्रश्न विचारा संपर्क तुटलेला आहे okay. तर पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे येऊया आहार डॉक्टर मेधा आहार विहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉडी फिटनेस टॉनिकची गरज असते तर त्यासाठी तन्वी टॉनिकचे उपचार कोणते आहेत नक्की कसं आहे आहार आणि विहार आपल्याच हातात आहे पण आपण आपली दिनचर्या ऋतुचर्या उत्तम कशी ठेवायची हेच आपल्याला माहिती नसतं प्रत्येक ऋतूत आपण आपलं एकच खाणं आपण तीनशे पासष्ट दिवस खात असतो जो पापड थंडीत तळून खातो तो पापड उन्हाळा आला की मात्र भाजून खायचा असतो म्हणजे त्या पापडाचे फायदे मिळतात आणि आपल्याला त्या तेलामुळे दुष्परिणामही होत नाहीत म्हणजे हे साधे सोपे आयुर्वेदीय नियम जर आपण आचरणात आणले तर ता हा आपल्याला अपाय होत नाही आता लठ्ठपणा नको असं प्रत्येकाला वाटतं पण ह्यापेक्षा आपण आहोत तसं मेंटेन राहणं ह्यासाठी फिटनेस टॉनिकची गरजच हे बॉडी फिटनेसचं uh, टॉनिक म्हणजे स्लिम टॅबलेट एक स्वीट स्लिम टॅबलेट त्याच्या जोडीला तन्वी ज्येष्ठा जर घेतली तर अधिक उत्तम सकाळ संध्याकाळ आपण नियमितपणे जर घेतली तर आपला फिटनेस टिकून राहावा खूप वेळा काय होतं आपण डाएट जिम हे करत असतो पण ते आपण मध्ये सोडतो रेग्युलर करत नाही मग ते उणे भरून काढण्यासाठी जर आपण स्वीटस्लिम आणि तन्वी ज्येष्ठा एक एक गोळी सकाळ संध्याकाळ घेतली तर फार सुंदर असा फायदा मिळतो खूप जणांनी आम्हाला कळवलं आमचं वजन कमी नाही झालं पण आम्ही बारीक झालो सडपातळ झालो आणि केतकी तेल जिथे जिथे फॅट जास्त आहेत तिथे okay. दहा मिनटं मसाज करून लावायचा अतिशय सुंदर असा ह्या उपचाराचा फायदा होतो आणि केमिस्टकडे हे बॉडी फिटनेस टॉनिक स्लिम टॅब्लेट तन्वी ज्येष्ठा केतकी तेल हे सगळं उपलब्ध असतो okay. आदित्य देवराज मुंबईवरून जोडले गेले आहेत आदित्य तुमचा प्रश्न विचारा तुमचा प्रश्न विचारा बोला तुमच्या इथला टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला माझी हॅलो हा बोला ना माझं नाव आदित्य देवराज आहे मुंबईचं आणि माझा प्रश्न असा आहे की खूप सोपा आणि सरळ साधा आहे हा ऍक्च्युली मला थोडासा प्रॉब्लेम असा होतो की हा आणि प्लस प्रॉब्लेम असा आहे की मला खूप सारी डायबिटीस आहे डायबिटीस आहे हा बर अच्छा डायबिटीस म्हणजे तुम्ही कुठे राहता मुंबईत हॅलो हा मुंबईमध्ये कुठे राहिला तुम्ही हॅलो हॅलो बरं हा त्यांचा प्रश्न कळला मला आपण त्याला उत्तर देऊया तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे ॲसिडिटी होते तर त्याच्यासाठी आपलं ठाणा आणि दादर इथे जी दोन क्लिनिक आहेत तिथे तुम्ही जरूर येऊन दाखवा आपले डॉक्टर पुष्कराज धामणकर हे आणि डॉक्टर मानसी महिन्यातनं एकदा दादरच्या क्लिनिकला जातात आणि रोज तिथे डॉक्टर जोशी असतात ठाण्याला तर डॉक्टर पुष्कराज डॉक्टर मानसी डॉक्टर उचा मॅडम ह्या सगळ्या तिथे असतात डॉक्टर मानसी आणि डॉक्टर उचा या दोघी माझ्या मुली आणि डॉक्टर पुष्कराज हे माझे जावईशिवाय इतरही डॉक्टर तिथे असतात तर डायबिटीजसाठी डॉक्टर पुष्कराज यांनी अनेक असे पेशंट्स आहेत की ज्यांचं इन्शुलिन इंजेक्शन चालू होतं ते बंद करून ॲलोपॅथीची गुळी आणि आपलं औषध असं कॉम्बिनेशन केलं आता त्यांचं अतिशय मधुमेहाचा काउंट आटोक्यात असतो तर ह्याच्यासाठी तुम्ही एकदा येऊन तपासण्याची गरज आहे तर तुम्ही जरूर दाखवायला या घंटाळी ठाणे किंवा दादर इथे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असतील तिथे प्र तुमचे रिपोर्ट्स घेऊन दाखवायला या नाडी परीक्षण करून घ्या तुमची कफमात पित्त कुठली प्रकृती आहे ते जाणून घ्या औषध सुरू करा आणि आम्हाला त्याचा फीडबॅक नक्की कळवा अगदीच डॉक्टर मानसे केस धुण्यासाठी तन्वीचे कोणते उपचार आहेत कोणते प्रोडक्ट्स आहेत केस uh, धुण्यासाठी आपलं uh, केशकिर्ती लोशन आहे की जे आपण केसांच्या मुळाशी लावून ठेवायचं असतं त्यांनी केसांमधला कोंडा कमी होतो आणि आपण आपलं एक क्लिन्झर बनवलेलं आहे अँटीडँडर फेअरवॉश लोशन त्याचा इतका छान फायदा होतो की केसांमधला कोंडा कमी होतो फ्रीज कमी होतो तर आठवड्यातनं एकदा केशवाला तेल लावून छान चंपी करायची आणि दुसऱ्या दिवशी अँटीडँडर वॉश लोशननी केस धुवायचे आणि इतके छान इफेक्ट तुम्हाला त्याचे दिसून येतील की केसांना छान ग्लो येईल कोंडा कमी होईल तर जरूर वापरून बघा ओके okay, सुशील देशपांडे बोरवरून आपल्याशी जोडले गेले आहेत तुमचा प्रश्न विचारा माझी एक मुलगी आहे बारा तेरा वर्षाची तिच्या ओटी पोटात दुखत सारखं आणि जरा पाणी बिनी होता असं सा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पण मी बरेच डॉक्टर केले मला काही त्याचा इफेक्ट पडलेला नाहीये बरं संदर्भात मला जरा काही सजेशन द्या नक्की नक्की सजेशन देऊ मगाशी मी जसं सांगितलं तसं दोन तन्विशता आणि अर्धी किंवा एक वातशांती असं तिला सकाळी एकदा द्या आणि दोन तन्विषता दुपारी आणि संध्याकाळी परत द्या अतिशय छान असा फरक पडेल सोबत केतकी ऑइल जे आपलं आहे ते पोटाला चोळून लावा अगदी नक्की पोट दुखणं कमी होईल अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात त्यामध्ये तर त्या सगळ्या कारणांवर ह्या उपचाराचा एक एकत्रितरित्या असा फायदा आपल्याला नक्की बघायला मिळेल ओके okay, डॉक्टर मेंदा चेहरा धुण्यासाठी कोणते फेसवॉश वगैरे तन्वीचे आहे नक्की आता चेहरा हा आपल्या आरोग्याचा आरसा असतो आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की सकाळी उठलं की पहिल्यांदा आपला चेहरा हा आरशात बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की आरशात बघा का काय का कारण आहे तर त्यात शास्त्रोक्त कारणसुद्धा आहे की आपल्या चेहऱ्यावर सूज नाही आहे ना डोळ्याखाली काळी वर्तुळं नाही आहेत ना पिंपल्स नाही आहेत ना कितीतरी गोष्टी आपला चेहरा आपल्याला सांगत असतो आपला चेहरा आनंदी आहे की नाही सुद्धा आपलं आरोग्य उत्तम आहे की नाही हेही आपल्याला कळत असतं तर आपली त्वचा तेजस्वी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन तन्विषता रोज सकाळ संध्याकाळ घेणं ज्यांची त्वचा काळवणलेली आहे त्यांच्यासाठी तर हे अतिशय गरजेचं आहे आणि चेहरा धुवायला आपण अनेक वेगवेगळे लिक्विड सोप्स वापरतो फेसवॉश वापरतो त्याऐवजी आपलं पपई जॉय आणि कुकुंबर जॉय लोशन हे दोन फेसवॉश आहेत हे हर्बल आहेत शंभर टक्के नॅचरल आहेत तर केमिकल कशाला वापरायचं हे जरूर वापरून बघा अतिशय सुंदर असा त्याचा गुण येतो तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता केमिस्टकडेही उपलब्ध असतं किंवा आपलं तन्वी ऑफिस आहे तिथला नंबर आहे नाईन एट टू झिरो झिरो सेवन फाय एट वन थ्री इथेसुद्धा तुम्ही घरपोच ऑर्डरसाठी तुम्ही ऑर्डर नोंदवू शकता आता फेस वॉश तुम्ही म्हटलं तर त्याच्या आधी आज दिवाळीच्या वेळेला आपल्याला अभ्यंग स्नान करायचं असतं तर त्यासाठी सुद्धा आम्ही एक किट तयार केलं आहे की ज्यांना राजेशाही अभ्यंग स्नान करायचं आहे त्यांच्यासाठी जसं केसांसाठी आपण म्हटलं केशबला तेल लावायचं आणि त्याच्यानंतर तन्वी अँटी अँटीडँड्रा फेअरवॉश लोशननी केस धुवायचे पहिली पहाट जी आपली असते त्यावेळेला त्यानंतर त्वचेसाठी आपण चेहऱ्याला आपलं कनका पावडर आणि पपई उपटण जॉय लोशन एकत्र एक करायचं पाण्यात तो लेप लावायचा मसाज करायचा आणि मग त्यानंतर उप पपई जॉय लोशन किंवा कुकुंबर जॉय लोशननी आपला चेहरा धुवायचा तसंच आपला तन्वितीला पेन ऑइल येतं त्यांनी पूर्ण अंगाला मसाज करायचा तसंच उपटण जॉय आणि कनकाचा लेप लावायचा आणि मग कुकुंबरच्या लोशननी आंघोळ करायची हे राजेशाही स्नान आपण एक डिस्काउंटेड पॅक तयार केलं आहे खास दिवाळीसाठी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तो ऑनलाईन जरूर मागवू शकता तो ह्या दोन चार दिवसात आपला ऑनलाईन तयार होईल ओके okay. तन्वी औषधे कुठे मिळतील आणि तन्वी ऑफिसमधून मागवावी लागतील का अगदी थोडक्यात सांगा नक्की तन्वी औषधं ही महाराष्ट्रात सगळीकडे जी जी मोठी आयुर्वेदिक दुकानं आहेत मग आता मुलुंडला तुम्ही म्हटलं तर समीर गाला यांचं गाला स्टोअर जे आहे तिथे तुम्हाला मिळेल गाला आयुर्वेदिकमध्ये मिळेल डी जी आयुर्वेदिक अँड सन्स जे आहे अंधेरीला किंवा सा सांताक्रुजला झेडा छेडा स्टोअर आहे छेडा प्लस तिथे तुम्हाला मिळू शकेल आपली महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपली स्वतःची क्लिनिक पण आहेत मग तिथे कोल्हापूर असेल चिपळूण आहे नाशिकला वर आयुर्वेदिकला कॅम्प आहे आणि पुण्यामध्ये आपला चार नोव्हेंबरला कॅम्प आहे मानसी मॅडम आणि डॉक्टर पुष्कराज धामणकर हे स्वतः तिथे हजर असणार आहेत बीबी खरे अँड सन्स आणि शतायू आयुर्वेद मध्ये तिथेही तुम्ही भेटू शकता आणि औषधं घेऊ शकता अगदीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार तर आपल्यासोबत होत्या डॉक्टर मेधा मेंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर मेंदळे तन्वी हर्बल प्रोडक्ट्स कशा प्रकारे त्वचेच्या समस्या एकंदरीत पूर्ण आरोग्यावर जे समस्या आहेत त्यावर कशाप्रकारे गुणकारी आहे हे आपण जाणून घेतलं स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत त्यावर तुम्ही ते ऑर्डर करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची नमस्कार सह्याद्रीची उंची म्हणजे